लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी राजकीय नेत्यांची देवदर्शनासाठी धावाधाव बघायला मिळली आहे. शिर्डीमध्ये साईंच्या चरणी पंकजा मुंडे, नितेश राणे आणि श्रीरंग बारणे हे नतमस्तक झालेले दिसत आहेत. साईबाबांनी आपल्याला संदेश दिलेलाच आहे, श्रद्धा आणि सबुरी. तर त्या श्रद्धा आणि सबुरीचं आपण पालन केलं तर जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सिद्ध करता येतात, पूर्ण करता येतात. आज मी जे आलेले आहे ते माझा वेगळा आग्रह होता. माझी आई बरोबर आली आहे, ती मीडिया समोर येत नाही, ती तिकडे मागे उभी आहे. तर आईला खूप इच्छा होती, अष्टविनायक करायचं होतं आणि आमची रेणुका मातेचं दर्शन घ्यायचं होतं. 2014 नंतर आई आली नाही बाहेर कुठेही दर्शनाला, परळी वैजनाथ सोडून. तर तिची इच्छा होती, 3 दिवस सुट्टी काढली आम्ही आणि देवदेव केला आणि साईबाबांचे आशीर्वादही घेतले. देवदर्शन सुरू आहे सगळीकडे, काय वाटतंय, कुटुंबाच्या काय भावना आहेत? कुटुंबाच्या भावना तुम्हाला त्यापर्यंत न बोलत तरी चांगलं आहे, कारण का कुटुंबाला आम्ही 1.5-2 महिने काही वेळ देऊ शकलो नाही. मुलांमध्ये आणि सगळ्यांमध्ये वडिलांबद्दल थोडी नाराजगी आहे, ती नाराजगी दूर करण्यासाठी हा प्रयत्न आहे. त्याला समजत नाही तोपर्यंत ठीक आहे.